ज्या पद्धतीनं आम्ही ते चित्र पाहिलं पोलिसांच्या अंगामध्ये औरंगजेब सांच्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठे आहेत, हिंदुत्वाचा आक्रोश करणारे देवेंद्र फडणवीस कुठे आहेत, आता तुम्ही गृहमंत्री आहात, आता तुमचं राज्य आहे ना, आताचं बोला, हे मागचं का उकरून काढताय? सर सगळ्यात मोठा एक मुद्दा सध्या आहे तो म्हणजे पहिल्यांदाच इतिहासात वारकऱ्यांवर लाठीचार्ज. काल आळंदी हे महाराष्ट्र श्री क्षेत्र आळंदी येथे इतिहासामध्ये पहिल्यांदा वारकऱ्यांवर निर्घृण असा लाठीमार झाला, त्याचा आम्ही निषेध करतो, धिक्कार करतो. ज्या पद्धतीनं आम्ही ते चित्र पाहिलं पोलिसांच्या अंगामध्ये औरंगजेब सांच्या, देवेंद्र फडणवीसांना प्रश्न पडतो महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची औलाद कशी काय निर्माण झाली, ती काल आम्ही पाहिली तुमच्या राजवटीत गृहखात्यात, आणि याला जबाबदार पूर्णपणे भारतीय जनता पक्ष. आळंदीच्या वारीचं नियोजन आपल्या हातात असावं राजकीयदृष्ट्या, देवळात कोणी जावं, किती लोकांनी जावं, कसे जावं, याचं राजकीय नियंत्रण भारतीय जनता पक्षाचे काही बोगस आचार्य प्राचार्य दृढाचार्य हे तिथे बसून करत होते, त्यातून वारकरी आणि त्यांच्यात वाद झाला. कारण शेवटी ती परंपरा संस्कृती वारकऱ्यांची आहे, राजकीय टग्यांची नाही, आणि त्यातून शेवटी पोलिसांना वारकऱ्यांवर लाठीमार करावा लागला. बेदमपणे वारकऱ्यांना मारताना चित्र दिसलं, त्याच्यामुळे कोणी नाकारू शकत नाही. वारकऱ्यांवरचा हल्ला हा महाराष्ट्राच्या संस्कृतीवरचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवरचा हल्ला. पंढरीची वारी ही महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता आहे. अख्ख्या जगामध्ये या वारीचा सन्मान केला जातो, त्यांचं नियोजन संयम शांतता शिस्त अशी वारी असते, आणि त्या वारीवर आतापर्यंत अशा प्रकारचं संकट कधी आलं नव्हतं सरकारच्या माध्यमात. आता हे सरकारचे लोक विठोबाची विठोबा माऊलीची महापूजा करायला बसतील जाऊन, त्यांना अधिकार नाही आहे. आधी वारकऱ्यांची सरकारनं माफी मागायला पाहिजे, वारकऱ्यांची काय महाराष्ट्राची माफी मागायला पाहिजे, कारण वारकऱ्यांची संस्कृती ही महाराष्ट्राची संस्कृती. पण ज्या पद्धतीने काल निर्घृण हल्ला झाला, वारकरी जखमी झाले, पळापळ झाली, हे लक्षण कसलं आहे? ही सत्तेची मस्ती आहे. तुम्ही प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्ष ही आपली राजकीय मस्ती दाखवायला जाते, मग त्र्यंबकेश्वर असेल, शेगाव असेल, नगर असेल, संगमेश्वर असेल, प्रत्येक ठिकाणी काहीतरी धार्मिक बखड्या निर्माण करायचं आणि वातावरण तापवायचं, आणि त्यासाठी त्यांनी टोळ्या पाळलेल्या, त्या टोळ्या तिकडे घुसतात आणि या धार्मिक तणाव निर्माण करतात. पण आम्हाला असं वाटलं निदान वारकरी संप्रदाय तरी यापासून वाचेल, पण काल इतिहासातला अत्यंत निर्घृण प्रकार महाराष्ट्रात झाला. आळंदीमध्ये वारकरी बांधवांवर हल्ला झाला, याबद्दल कोण प्रायचित घेत? तुमचे ते धर्माभिमानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठे आहेत, हिंदुत्वाचा आक्रोश करणारे देवेंद्र फडणवीस कुठे आहेत, हिंदू आक्रोश मोर्चा काढणारे लोक कुठे आहेत? वारकऱ्यांवरचा हल्ला हिंदुत्वाचा हल्ला नाही आहे. काढा त्या हिंदुत्वाचा आक्रोश मोर्चा या सरकारवर टीममध्ये असेल तर. आम्ही निषेध करतो, आम्ही धिक्कार करतो, आणि या सरकारनं वारकऱ्यांची माफी मागावी आणि महाराष्ट्राची माफी मागावी अशी आमची मागणी आहे. भारतीय जनता पक्ष त्यांची जी काय टोळी आहे जी त्र्यंबकेश्वरला घुसली होती तणाव निर्माण करायला, ती आळंदीत होती, पहा ना आपण.
त्यांनी ज्या टोळ्या निर्माण केलेल्या आहेत भारतीय जनता पक्षाला, प्रत्येक ठिकाणी धार्मिक क्षेत्रामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काही गंध नसताना हे सगळे टोळ भैरव घुसतात आणि मंदिरांचा ताबा घेत आहेत, हा वारकऱ्यांचा ताबा घेत आहेत, अनेक महत्त्वाच्या आध्यात्मिक पीठांचा ताबा घेत आहेत, काय प्रकार? त्याचा हा परिणाम आहे की वारकऱ्यांवरती हल्ला झाला. सर, देवेंद्र फडणवीस यांनी काल याच्यावरच प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की गेल्या वर्षीच्या सरकारच्या वेळी जी चेंगराचेंगरी झाली होती, महिला जखमी झाल्या होत्या, गेल्या वर्षी तर या वर्षी सांगू नका हो, तुम्ही आताच बोला. आता तुम्ही गृहमंत्री आहात, आता तुमचं राज्य आहे ना, आताच बोला. हे मागचं का उकरून काढताय? तुमच्या हातात वर्षभर सत्ता आहे ना, आताच बोला तुम्ही. काय झालं की 2 वर्षापूर्वी तुमची सत्ता होती, 1 वर्षापूर्वी तुमची, अरे आता तुम्ही बसलायत ना उभवायला खुर्च्या, मग आता तुम्ही जनतेला उभ द्या ना मायेची. आम्ही बोलतोय ना, महाराष्ट्रात प्रत्येकाने या गोष्टीचा धिक्कार केला. आपण पाहिला असेल, जयंतराव पाटील असतील, अजितदादा पवार असतील, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, सगळ्यांनी केलंय. फक्त भारतीय जनता पक्षानं वारकऱ्यांवरील हल्ल्याचा निषेधही केला नाही. कुठे आहेत पालकमंत्री पुण्याचे? त्यांच्या हातीच झालंय ना. कुठे आहेत? कुठे आहेत मिंदेगड? एरवी वाचा वाचा बोलत असतो, आहेत कुठे? असं आहे की आम्ही म्हटलं की महाराष्ट्राची माफी मागा, वारकऱ्यांची माफी मागा. गुन्हा दाखल करण्याचा प्रश्न सोडून त्याचे करणारच नाही. पोलीस अधिकाऱ्यांच्या बडतर्फीची मागणी केली आहे वारकऱ्यांकडून. आम्ही म्हणतो निदान तुम्ही कालच्या घटनेबद्दल खंत खेद तरी व्यक्त केली आहे का? तिथं करा, तर तुम्हाला पांडुरंगाची महापूजा करण्याचा अधिकार नाही. आषाढीला तुम्ही पंढरीच्या दारामध्ये पाऊल ठेवू नका वारकऱ्यांची माफी मागितल्याशिवाय.